तर सलग चार दिवस आलेल्या या सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांसोबतच धार्मिक स्थळांवर सुद्धा मोठी गर्दी झालेली दिसून आली आहे। काल संध्याकाळपासूनच शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। 15 ते 20 मिनिटांमध्ये होणाऱ्या दर्शनाला आता तब्बल 2 ते 3 तास लागतात। याच दर्शन रांगेमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत मोठी गर्दी झालेली दिसून येते। पर्यटन स्थळाबरोबरच धार्मिक स्थळी सुद्धा मोठी गर्दी होताना दिसते। आता मी दर्शन रांगेत आहे। या दर्शन रांगेचं जर आपण हे चित्र पाहिलं तर या दर्शन रांगा भक्तांनी पूर्णतः भरून गेलेल्या आहेत। सकाळपासूनच मोठी गर्दी शिर्डीत दिसून येते। सलग आलेल्या 4 दिवस सुट्ट्यांमुळे कुठेतरी शिर्डीतील जे हॉटेल्स आहेत ते जवळपास हाऊसफुल झालेले आहेत, तर भक्त निवासाचे रूम सुद्धा फुल झालेले आहेत। सुट्ट्यांमध्ये पर्यटन स्थळांना विशेष पसंती दिली जाते, मात्र पर्यटन स्थळाबरोबरच धार्मिक पर्यटन करण्यास सुद्धा भक्तांची मोठी गर्दी दिसून येते। या दर्शन रांगेमध्ये आपण पाहिलं तर लहान मुलापासून ते आबाल वृद्धांपर्यंत सगळेच जण या साईंच्या दर्शनासाठी गर्दी करताना दिसून येत आहे। आपल्या कुटुंबासह साईबाबांचं दर्शन व्हावं हीच आज घेऊन या ठिकाणी आपल्या लहान बाळाला घेऊन अनेक कुटुंबीय आलेले आहेत, तर वयस्कर जे आहेत भक्त त्यांची सुद्धा मोठी गर्दी या दर्शन रांगांमध्ये दिसून येते। प्रार्थना कर रहे हैं हमको एक अच्छा सा साई बाबा मिला है तो उसकी खुशी में हम आए। क्या मनोकामना है साई बाबा के पास? बाबा ने तो सब कुछ दिया है और मेरा बेबी भी बाबा के वजह से हुआ है। बाबा ने खूब काही दिलेला आहे, मात्र बाबांचं दर्शन घेऊन आम्हाला समाधान मिळतं अशीच भावना या येणाऱ्या साई भक्तांमध्ये दिसून येते। त्यामुळे पुढील 4 दिवस असा साई नामाचा जयघोष शिर्डीत दिसून येईल। निपुरोजा एबीपी माझा शिर्डी। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।